नमस्कार जिनेस सॅटर्डमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण नागपूर जिल्हा परिषदेमध्ये ऑफलाईन अर्ज कसा सादर करावा याची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर जिनेस सॅटर्डेमी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या लाल लालटोरलमध्ये असलेले सबस्क्राईब बटन टच तर करा म्हणजे जिनेस सॅटर्डेमी हे चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की या परीक्षेसाठी फक्त एस टी कॅटेगरीचेच विद्यार्थी अर्ज करू शकतात आणि एस टी कॅटेगरीमध्ये सुद्धा अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र धारक पात्र उमेदवारच अर्ज करू शकतात म्हणजे ज्या विद एस टी विद्यार्थ्यांकडे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडे ट्रास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्यांनाच फक्त अर्ज करता येईल ट्रास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर अर्ज करता येणार नाही हे लक्षात ठेवा आता अर्ज कधीपासून सुरू होणार आहे तर आजपासूनच म्हणजे अर्ज सुटवण्याची तारीख ही एकतीस बारा दोन हजार एकोणीस सकाळी दहापासून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार वीस सायंकाळी पावणे सहा वाजेपर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबर ते सहा जानेवारी या दरम्यान अर्ज करायचा आहे तुम्ही जर नागपूर शहरामध्ये असाल किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा जवळपास असाल तर तुम्ही स्वतः आजपासून दहा वाज दहा वाजला दहा वाजल्यापासून जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अर्ज उपलब्ध होतील म्हणजे बाय हँड तुम्ही अर्ज घेऊन तिथेच भरून तो अर्ज सादर करू शकता आणि जर तुम्हाला बाय हँड अर्ज सादर करायचा असेल तर सहा जानेवारी दोन हजार वीस या दिवसापर्यंत सायंकाळी पावणे सहा वाजेपर्यंतच फक्त अर्ज सादर करता येतील त्याच्यानंतर जर अर्ज सादर केला तर तो स्वीकारला जाणार नाही आणि तुम्ही जर नागपूरच्या बाहेर असाल तर तुम्ही पोस्टाने सुद्धा अर्ज करू शकता किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये जरी असाल आणि नागपूर शहरात जाणं शक्य नाही तरीसुद्धा तुम्ही पोस्टाने अर्ज करू शकता तर तो अर्ज कुठे मिळेल तर ज्या ठिकाणी तुमच्या गावामध्ये शहरामध्ये ज्या झेरॉक्स सेंटरवर अर्ज मिळतात त्या ठिकाणी तो तुम्हाला अर्ज मिळेल आता पोस्टाने जर अर्ज पाठवायचा असेल तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सदरू अर्ज उत्त नियोजित दिनांकापर्यंतच या कार्यालयात पोचतील याची उमेदवारीने दक्षता घ्यावी म्हणजे पोस्टाने जरी अर्ज केला तरी तो सहा जानेवारीपर्यंतच पोचला पाहिजे याची काळजी आपण स्वतः घ्यायची आहे विविध कालावधीनंतर तथा टपालाच्या विलंबाने आलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी त्यामुळे अर्ज पाठवत असताना स्पीड पोस्ट किंवा रजिस्ट्री करा जेणेकरून तीन दिवसामध्ये अर्ज तुमचा पोहोचेल कोणत्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे फी कशी भरायची तेही तुम्हाला सांगणार आहे तर आणि या आज किंवा उद्या दोन दिवसामध्येच तुम्ही शक्यतो अर्ज करा म्हणजे पोस्टाने जर अर्ज करणार असाल तर जेणेकरून वेळेमध्ये त्या ऑफिसमध्ये तो अर्ज जाईल तर अर्ज सादर करण्याचं ठिकाण काय दिलेलं आहे जिल्हा परिषद नागपूर आणि ज्या विभागामध्ये तुम्ही फॉर्म भरत आहात त्या विभागाचं नाव द्यायचं आहे म्हणजे शिक्षण विभागामध्ये फॉर्म भरत असाल तर शिक्षण विभागाचं नाव द्यायचं पशुसंवर्धन विभागामध्ये अर्ज करत असाल तर पशुसंवर्धन विभागाचं नाव लिहायचं तर जिल्हा परिषद नागपूर संबंधित विभाग जुने सचिवालय बिल्डिंगजवळ सिव्हिल लाईन नागपूर आणि पिनकोड आहे चव्वेचाळीस शून्य शून्य एक आता परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्याची तारीख ही लेखी परीक्षेच्या दोन दिवसापूर्वी म्हणजे ज्या दिवशी तुमची लेखी परीक्षा असेल त्याच्या आधी दोन दिवस तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळेल किंवा प्रवेशपत्र मिळेल आणि ते कुठून घ्यायचं हे यांनी स्पष्ट दिलेलं नाही मग शक्यतो ते त्यांची जी वेबसाईट आहे नागपूर जिल्हा परिषदेची त्या वेबसाईटवर उपलब्ध करून देतील असं मला वाटतं त्यानंतर परीक्षेचे आयोजन हे नऊ जानेवारी दोन हजार वीस ते तेरा जानेवारी दोन हजार वीस या दरम्यान असेल प्रश्नपत्रिकेची तालिका प्रसिद्ध करणे तर परीक्षेच्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता म्हणजे ज्या दिवशी तुमचा पेपर झाला त्या जा दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर त्याची ॲन्सर की दिली जाईल उत्तर आक्षेप स्वीकारणे म्हणजे जे उत्तरं दिली त्याच्यावर जर तुमचा काही डाऊट असेल किंवा ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ज्या दिवशी पेपर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पावणे सहा वाजेपर्यंत तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये दे ऑब्जेक्शन नोंदवू शकता लेखी परीक्षेतील प्राप्त गुणाची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख ही लेखी परीक्षेपासून तिसऱ्या दिवशी सायंकाळी पावणे सहापर्यंत मूळ दस्तऐवज पडताळणीसाठी पात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार वीस पात्र उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी हे सतरा जानेवारी दोन हजार वीस ते अठरा जानेवारी दोन हजार वीस या दरम्यान होईल हेल्पलाईन क्रमांक म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल म्हणजे या व्हिडिओमधूनही तुमचे काही डाऊट क्लिअर झाले नसतील तर या ठिकाणी जो मोबाईल या ठिकाणी जो लँडलाईन नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही सकाळी दहा वाजल्याच्या नंतर कधीही फोन करा ते तुम्हाला याची माहिती देतील फोन नाही उचलला तर परत परत फोन करा कारण हे शासकीय नंबर आहे तर ते फोन उचलतील तर त्याची काही गॅरंटी नाही पण परत परत फोन करत राहा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या आता अजून काही महत्त्वाच्या सूचना आहेत की आपल्याला फी कशी भरायची वगैरे ते आपण पाहूयात तर उमेदवारास एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज ठरवायचा असल्यास त्यानुसार प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज परीक्षा शुल्क डिमांड ड्राफ्ट म्हणजे डी डी किंवा धनाटर्शेसह सादर करणे आवश्यक राहील आणि बँकेमध्ये जाऊन तुम्ही डी डी काढू शकता जिल्हा परिषद नागपूर यांच्या नावाने किंवा तुम्ही जेव्हा फॉर्म विकत घ्याल तेव्हा त्या फॉर्मसोबत ते तुम्हाला माहिती देतील की डी कोणत्या नावाने काढायचं आहे सादर केलेल्या अर्जाची व परीक्षा प्रवेशपत्राची प्रत उमेदवाराने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वतःजवळ जपून ठेवणे ही त्याची वैयक्तिक जबाबदारी राहील म्हणजे अर्ज तुम्ही संपूर्ण भरल्यानंतर त्याची झेरॉक्स काढून स्वतःकडे ठेवा आणि जे ॲडमिट काढ येतं प्रवेशपत्र त्याचीसुद्धा झेरॉक्स काढून स्वतःकडे ठेवा त्यानंतर अर्ज सादर करणाऱ्या सर्व उमेदवारांना लेखी परीक्षेकरिता मूळ प्रमाणपत्र पडताळणीचे अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्यात येईल अंतिम निवड ही मूळ प्रमाणपत्र पडताळणी व लेखी परीक्षेतील ऋण या आधारे केली जाईल शिक्षित संवर्गाचे पदेवरून परीक्षेला येताना प्रवेशपत्रासोबत स्वतःचे छायाचित्र असलेले शासनमान्य ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे त्याशिवाय परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाही म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुमचं लायसन असेल ड्रायव्हिंग लायसन्स ज्याच्यावर फोटो असतो आस असा आय डी प्रूफ आपल्याला सोबत न्यायचा आहे आणि उत्तरपत्रित पत्रिका लिहिताना टाळ्या पेनचा वापर करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर